कधी कधी आयुष्यात हरलं किंवा ठेस लागली की असं वाटतं सगळं संपलंय आता, ही दुनिया ना सोडून द्यावी आणि आयुष्याची नवी सुरुवात करावी. खूप वेळा असंही वाटतं की खूप खूप दूर निघून जावं, ज्या ठिकाणी कोणीच नसेल, फक्त मी आणि एकांत. पण असं करणं चांगलं आहे करावं? अशा ठिकाणी आपण स्वतःला समजावू शकतो का? स्वतःला शांत करण्यासाठी, मनाला कंट्रोल करण्यासाठी वेळ खूप निघून गेलेला असतो आणि आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूच शकत नाही. अशा वेळेस मनावर ना कंट्रोल असणे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं मन जर तुमच्या ताब्यात असेल तर सुसाईड किंवा डिप्रेशन, ताणतणाव, दुःख, आशा, निराशा अशा अनेक प्रकारच्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ज्या तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाहीत, तुमच्या मनावर जर तुमचा कंट्रोल असेल तर नक्कीच तुम्ही या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल आणू शकता. हा व्हिडिओ मी एकदा बनवलेला होता पण काही कारणाने मला पुन्हा बनवावा लागतोय, त्यामुळे पूर्ण ऐका, पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. आणि जर ह्या व्हिडिओमुळे 100% नाही पण 10% जरी तुमच्या आयुष्यात बदल झाला ना तर मला खाली कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि अशाच प्रकारची तुमच्या व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, जोपर्यंत आपण जिवंत आहोत, जोपर्यंत आपलं हृदय चालू आहे, जोपर्यंत आपण श्वास घेतोय आणि जोपर्यंत आपण आयुष्यात नेहमी नव्या संकटांना सामोरं जातोय, तेव्हा आपल्या लाईफमध्ये चढ उतार हा चालूच असतो. कधी दुःखाचे किंवा सुखाचे दिवस येतात तर कधी दुखवणारे क्षण आपल्या आयुष्यात येतच असतात. पण खरं बघायचं तर दुःख, टेन्शन, संकट, डिप्रेशन हे आपल्या आयुष्यात तेव्हा जास्त वाढत जातं जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करतात, ओव्हर थिंकिंग करायला लागतात आणि त्या गोष्टी तुमच्या मनावर हावी व्हायला लागतात. आणि रियालिटी हीच आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुमच्या मनाला आणि तुम्हाला कंट्रोल करायला लागतात. भूतकाळातील प्रत्येक क्षण, तो प्रत्येक तुमचं हृदय दुखावणारा क्षण कुठे बाहेर नसून तो तुमच्या आत आहे, ज्याला सोडून तुम्ही कुठेही जाऊ शकतात. बघा, ज्याला सोडून तुम्ही कुठेही जाऊ शकतात आणि हा सगळा तुमच्या मनाचा आणि बुद्धीचा बनवलेला खेळ आहे ज्याच्यात आपण फक्त फसत जातो. आपलं सुखाच्या क्षणांची डायरेक्ट कनेक्शन तेव्हाच होत जातं जेव्हा आपण आपल्या फेवरेट जागेवर फिरायला जातो किंवा फेवरेट काम करतो किंवा आपण आपल्या खास पार्टनरसोबत टाइम स्पेंड करतो. प्रत्येक व्यक्तीचा हाच एक प्रश्न असतो आणि मला बरेच लोक विचारतात की स्वतःला शांत कसे ठेवायचे, आपण आपल्या मनाला शांत कसे करायचे, आपण कसं आपल्या मनातील डिप्रेशनने भरलेल्या गोष्टींवर ताबा मिळवू शकतो. बरेच लोक मला विचारतात की सर, माझं ना कामात मन लागत नाही आहे किंवा माझं कोणतंच ध्येय नाही आहे, मी काय करू मलाच नाही समजत सर, सांगा प्लीज. तर या गोष्टींचे आन्सर मी देऊन देतो की डिप्रेशन किंवा निगेटिव्ह दिसणाऱ्या गोष्टी किंवा ताण, तणाव ह्या गोष्टी अस्तित्वात नाहीच आहेत. खरं तर हा सगळा ना आपल्या मनातील, आपल्या मनाने बनवलेला खेळ आहे, एक असत्य आहे. आणि ही एक अशी हवा आहे ना जी आपल्याला दिसत नाही पण ती जाणवते नक्कीच. बघा, हवा पण दोन प्रकारची असते, एक असते शुद्ध हवा आणि दुसरी असते अशुद्ध हवा. शुद्ध हवेत आपण श्वास घेऊ शकतो, आपण फिरू शकतो, तर अशुद्ध हवेत आपण तसं नाही करू शकत. तर मग आपण करतो काय? आपण तोंडावर कपडा ठेवून किंवा मास्क लावून त्या अशुद्ध हवेला आपल्या आत जाण्यापासून रोखतो. सेम आहेत या डिप्रेशन सारख्या गोष्टी, यांना आपल्याला आपल्या आत जाण्यापासून रोखायचे आहे. आता हे होणार कसं? हे होईल अपेक्षा कमी केल्याने, स्वतःपेक्षा समोरच्याला जास्त भाव न दिल्याने, समोरच्यांनी बोललेल्या गोष्टीचा मनावर परिणाम होण्यापासून रोखल्याने. बघा मित्रांनो, तुमच्याकडे काय नाहीये ना
हे बघण्यापेक्षा तुमच्याकडे काय आहे ते बघा ना. कोणी तुमच्यापासून दूर गेल्याने, कोणत्याही कामात यश न मिळाल्याने, नाहीतर एखाद्या एक्झाममध्ये फेल झाल्याने, या सगळ्या गोष्टी खूप छोट्या आहेत तुमच्या आतील हॅपीनेस समोर, तुमच्या आतील खुशी समोर, तुमच्या आतील आनंदासमोर. जर तुमच्याकडे वापरायला चांगले कपडे आहेत, जर तुमच्याकडे खायला चांगलं अन्न आहे, जर तुमच्याकडे राहायला घर आहे, तर तुम्ही या दुनियेतील 70% लोकांपेक्षा श्रीमंत आहात. जर तुमच्याकडे एवढाही पैसा असेल ना की तुम्ही तुमच्या फेवरेट जागेवर फिरून येणार किंवा फिरून आले आहेत, तर ही सुद्धा खूपच मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही मागच्या आठवड्यात खूप छान जगलेत आणि तुमची हेल्थ मस्त फिट राहिली आहे, तर तुम्ही खूप लकी आहात त्या लोकांपेक्षा जे काही कारणामुळे मागच्या आठवड्यात ही दुनिया सोडून गेले. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकतात, हा व्हिडिओ ऐकू शकतात, तर तुम्ही खूप लकी आहात त्या लोकांपेक्षा जे पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत. ही लाईफ आहे ना मित्रांनो, कोणत्याही कंप्लेंटसाठी बनली नाहीये. ही लाईफ बनली आहे अशा हजारो कारणांसाठी जे आपल्याला खुश ठेवण्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. जो जातोय ना त्याला जाऊ द्या ना यार. जी गोष्ट आपल्या हातातून निष्ठून गेलीये, आता आपली ही बारी आहे की त्या गोष्टी आपण आपल्या मनातून, आपल्या हृदयातून काढून फेकायच्या आहेत. ह्या गोष्टी कचऱ्यासारख्या आपल्या डोक्यातून ठेवून आपल्याला खूप त्रास होत असतो. एकदा बघा, एक स्टुडंट त्याच्या टीचरसोबत फिरायला निघाला होता, तेव्हा त्याने टीचरला सांगितले की माझ्या डोक्यात ना खूप घाण आणि वाईट विचार येतात, कचऱ्यासारखे विचार माझ्या मनात नेहमी येत असतात, मी काय करू टीचर आणि कसा राहू. टीचरने त्याला एक गोष्ट सांगितली. एकदा एका जंगलात एक मोठा हत्ती काहीतरी खात असतो, तेव्हा तिथे एक मधमाशी येते आणि ती हत्तीच्या अगदी कानाजवळ जाऊन गुणगुण करू लागली, पण हत्ती अजूनही त्याच्या खाण्याच्या नादातच होता. मधमाशी आता जास्तच गुणगुण करू लागली, तरी हत्तीला काहीच फरक पडला नाही. मग मधमाशी त्याच्या कानात जाऊन जोरजोरात भिन 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 करू लागली, पण तरीही हत्ती खातच होता. मधमाशीला आता राग आला आणि ती बाहेर येऊन हत्तीला म्हणाली की तू बहिरा वगैरे नाहीयेस ना. हत्तीने तिला पाहिलं आणि बोलला नाही. मग ती हत्तीला म्हणाली की मी तुला इतका त्रास दिला तरी तू बोलला का नाहीस. त्यावर हत्ती म्हणाला की मी ह्या वेळेस माझं पोट भरतोय. मधमाशी बोलली की तू इतका शांत कसा राहतोस, माझ्यानं नाही राहिलं जात, मी तर दिवसभर भिन भिन करतच राहते. यावर हत्तीने खूप छान उत्तर दिले की स्वतःला शांत ठेवण्यासाठी माझ्याकडे फक्त एकच कारण आहे, आणि ते आहे मी जेही काही करतोय त्यात माझं परिपूर्ण ध्यान लावून देतो, 100% देतो, आणि कधी कधी ह्या गोष्टीचा विचारच करत नाही की मला कोणती गोष्ट डिस्टर्ब करते किंवा त्रास देते किंवा माझं दुर्लक्ष करते. आणि हे ऐकताच तो स्टुडंट हसला आणि त्याचा सगळ्या गोष्टी त्याला क्लिअर होऊन गेल्या. बघा मित्रांनो, तुम्ही कोणतीही गोष्ट तुमच्या मनात साठवून ठेवलीत ना, तर ती तेवढीच तुम्हाला त्रासदायक ठरेल. मग तुम्ही स्वतःला ब्लेम करतच राहणार की मी खूप दुःखी आहे, मी काय खुश नाही राहू शकत, आणि ह्याच गोष्टी तुमच्या मनात नेहमी साठून राहतील. पण तुम्हाला त्या गोष्टीवर फोकस करायचा आहे ज्या व्यक्ती, ज्या गोष्टी, जे काम करायला तुम्ही खूप आनंदी आणि उत्साही असतात, ज्याच्यासोबत राहून आणि ज्या कामाला करून तुम्हाला आनंद मिळतोय ना, तर स्वतःला त्या स्पेसमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे करण्यासाठी खूप कामं आहेत, पण वेळ खूप कमी आहे, आणि तोच वेळ तुम्ही असं रडून वाया घातला ना, तर तुमची चांगली लाईफ बेकार होऊन जाईल. एक पेपर घ्या आणि लिहून टाका त्या गोष्टी ज्या आयुष्यात तुम्हाला करायच्या आहेत. तुमचे प्रत्येक गोल सेट करा आणि ते अचीव करत राहा. तुम्हाला खुशी नेहमीच मिळत राहील आणि नक्कीच तुम्ही ह्या डिप्रेशनने भरलेल्या गोष्टींपासून दूर जात राहणार. आय होप की हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजलेला असेल, तर खाली कमेंट करून तुमचे उत्तर नक्कीच कळवा. आणि अशाच प्रकारच्या तुमच्या आवडीच्या व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. मी देवा जगताप ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला सपोर्ट करतो. विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट.